त्याचं बळ आमचं काल जरी अधिकृत राष्ट्रवादीच्या चिन्हावर सात नगरसेवक निवडून आले, पण ज्यावेळेस नगरपंचायतची निवडणूक सुरू झाली प्रत्येक जागेवर चार चार उमेदवार आमचे इच्छुक होते आणि काही ठिकाणी आम्ही काही इच्छुकांना थांबू शकलो नाही. त्याच्यातलेच आमचे सूर्यकाताई भालेकर आणि भूषण शेला यांनी अपक्ष निवडणूक त्यावेळेस लढवली आणि जिंकून आले, पण परत त्यावेळेस ते सुग्रही आलेले आहेत. आजूक पण काही लोकसंपर्कात आहे, त्यामुळे आज जरी आकडा आपल्याला एक 9 आकडा जरी दिसत असला तर तो आकडा येत्या 2 दिवसामध्ये वाढू शकतो. काय बाधा विकास आघाडी जी होती तिथे पाठिंबा देणार नाही असे त्यांनी आधी जाहीर केलं होतं, कशा प्रकारे हे परत यंत्रणा शेवट पार्टनर विकास आघाडी ही निवडणुकीपुरती विकास आघाडी केली, आपल्याला कुठला तरी अजेंडा घेऊन जायचं म्हणून विकास आघाडी होती. राष्ट्रवादी आणि विकास आघाडी याच्यात काही फरक नाही. आम्ही कालही एकत्र होतो, आजही एकत्र होतो. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही 10 मिनिटात आम्ही सगळेजण एकत्र होतो, त्यामुळं हे काय नाही, सगळे आम्ही एकच आहे. आणि राष्ट्रवादी पक्षाला आदरणीय पवारसाहेब असू, दादा असू, ताई असू, जयंत पाटीलसाहेब असू, आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो की माझ्या निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत मला जी मोलाची जी साथ दिली असेल ती म्हणजे फाळके तात्यांनी. 2019 विधानसभेच्या निवडणुकीत आता तात्यांनी विषय घेतला, त्या निवडणुकीतसुद्धा मला तिकीट देऊन माझ्या प्रत्येक निर्णयात तात्या सहभागी होते. माझ्या पारनेर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या त्या निमित्ताने सुद्धा स्वतः EB फॉर्म घेऊन आले. आमचे पालकमंत्री साहेब मुश्रीफ साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सभा घेऊन आम्हाला त्या ठिकाणी मदत केली, त्यामुळं आमच्या ह्या विजयामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तात्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून आम्ही सगळे नगरसेवक घेऊन आज गटनोंदणी केल्यानंतर प्रथमतः तात्यांना भेटायला आलो आणि तात्यांचा आम्ही सत्कार पण केलेला आहे.